बंटी शहरामधल्या एका उंच इमारतीत राहत असे. त्याच्या घरी 24 तास अमाप पाण्याची सोय होती. त्यामुळे दात घासताना, आंघोळ करताना, भांडी कपडे आणि गाडी धुताना पाण्याची उधळण करण्याची सवय बंटी आणि त्याच्या कुटुंबाला लागली होती. एक दिवस बंटी शाळेतून ग्रामीण भागात कॅम्पला जायला निघाला. शाळेची बस एका खेड्यापाशी येऊन थांबली. आत गावात जाण्यासाठी मुलं चालू लागली. बंटीचे शिक्षक एक ठिकाण दाखवून म्हणाले, ही बघा आमच्या गावची नदी, पण या गावात भीषण दुष्काळ पडल्यामुळे नदीचं पाणी आटलंय. शिक्षकांनी मुलांना गावकऱ्यांचे राहणीमान समजून घेण्यास सांगितलं. बंटी एका छोट्याशा कुडाच्या घरात गेला. त्या घरात एक बाई आणि तिची लहान मुलं राहत होती. बाई विहिरीवर पाणी भरण्यासाठी निघाली तर बंटीही तिच्या मागून गेला. चालता चालता जागोजागी त्याला ओसाड शेत, सुकलेली झाडं, मुक्की जनावर पाण्यासाठी वणवण करताना दिसली. रखरखीत उन्हात काही किलोमीटर चालल्यानंतर एका विहिरीवर ती बाई पाणी भरू लागली. पाण्याची पातळी इतकी खाली गेली होती की जेमतेम पाऊल हंडा पाणी भरलं गेलं. घरी आल्यावर पेलाभर पाण्याने बाई आणि तिच्या मुलाने तोंड धुतलं. थोड्याशा पाण्याने तिने भात बनवला, भांडी धुतली, कपड्यांवर पाणी शिंपडून ती वाळत घातली. ते पाहून बंटीने त्या बाईला विचारलं, आता परत तुम्ही पाणी भरायला जाणार का? त्यावर ती म्हणाली, नाही पोरा, उरलेलं पाणी दिवसभर वापरणार. पाण्याअभावी त्या कुटुंबाची हाल पाहून बंटी खिन्न झाला. त्याला आता पाण्याचं महत्त्व कळलं होतं. सारे गावाची हीच अवस्था असल्याचं बंटीला समजलं. बंटीसह इतर मुलांनी यापुढे पाणी जपून वापरण्याचा निश्चय केला. मित्रांनो, पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान आहे, म्हणून योग्य नियोजन करून पाणी काळजीपूर्वक वापरा. या त्यामुळे पाणी मिळत नसलेल्या लोकांचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.